नमस्कार मंडळी, तुमच्या सोयाबीनवर जर स्कॉर्चिंग आलं असेल तणनाशक मारल्यामुळं आणि तुम्ही जर त्याचं खरं म्हणजे त्याचं जर औषध घेण्यासाठी कृषी केंद्रात जर गेले, तुम्हाला एकरी कमीत कमी 2 ते 2500 रुपये कृषी केंद्र चालक तुम्हाला तेवढ्या रुपयात औषध देईल. परंतु तोच आयटम दुरुस्त करण्यासाठी म्हणजे तेच प्रादुर्भाव झालेलं झाड दुरुस्त करण्यासाठी मी तुम्हाला फक्त 500 ते 700 रुपयापर्यंत प्रति एकर एवढ्या कमी खर्चात 100% ते झाड रिकवर करून देऊ शकतो. तर मंडळी, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोटो आले की साहेब माझ्या शेतात अशा पद्धतीचे सोयाबीनचे झाड झालेले आहे, म्हणजे सोयाबीनवर स्कॉर्चिंग आलेलं आहे तणनाशकाचा अयोग्य वापर केल्यामुळं, तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंडळी, त्याआधी सांगून देऊ इच्छितो मी तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी तुम्हाला नंबर सांगतो 94042692393 हा नंबर आहे, यावरती मॅसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. मंडळी, जसं मी सांगितलं की आता व्हिडिओत तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे सोयाबीनचे झाडं जर तुमचे पडले असतील आणि गेल्या काही दिवसात जर तुम्ही तणनाशक मारलं असेल तर निश्चित हा तणनाशकाचा साईड इफेक्ट आहे. तर कोणत्या कोणत्या पद्धतीने हे साईड इफेक्ट होऊ शकतात ते पहिले तुम्हाला उदाहरण त्याचे सांगून देऊ इच्छितो. पहिलं, जर समजा तुम्ही प्री इमर्जन्स तणनाशक मारलं आहे उगवणीच्या पूर्वीचं, म्हणजे 48 तासात जे आपण मारतो पेरणीनंतर, ते तणनाशक तुम्ही वापरलं आहे आणि तरीही पाहिजे तसं सोयाबीनवरचं तणनाशक तण कमी झालेलं नाही, तर तुम्ही काय करता 20-25 दिवसांनंतर आपण परत एकदा सोयाबीनवरील तणनाशक आपण मारतो आणि त्यामुळं अशा पद्धतीचे स्कॉर्चिंगचे लक्षणं तुम्हाला तुमच्या पिकावर दिसू शकतं. दुसरं, अशा पद्धतीचं होऊ शकतं जर तुम्ही जे 48 तासाच्या आत मारणारे जे तणनाशक आहे ते जर आपण वापरले आणि त्यानंतर जर पुरेसा पाऊस जमिनीत पडला नाही तणनाशक मारल्यानंतर, किंवा त्याचा डोस जर जास्त झाला प्रमाणापेक्षा, तरीसुद्धा अशी लक्षणं तुमच्या पिकावर उगवणीनंतर दिसू लागतात. तिसरी गोष्ट अशी की जर तुमच्या बाजूच्या शेतात कपाशी असेल आणि आपल्या सोयाबीनवर अशी लक्षणं दिसत असेल आणि त्या कपाशीवर 2 दिवसाआधी किंवा 3 दिवसाआधी जर तणनाशक मारण्यात आलं असेल तरीसुद्धा असे लक्षणं आपल्या सोयाबीनवर दिसतात, किंवा आपल्या धुऱ्यावर बांधावर जर तण निघालेलं आहे, आपण ते तण मारण्यासाठी तणनाशक मारतो आणि ते तणनाशक मग काठाकाठाच्या सोयाबीनवर उडतं आणि त्याच्यावरसुद्धा असेच लक्षणं सेम लक्षणं दिसतात. त्यामुळं याच्यासाठी जर तुम्हाला उपाययोजना लागत असेल माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉनला टच करा जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील. तर यासाठी काय करायचं आहे, कृषी केंद्रात गेलं तर निश्चित 2500 खर्च आहे, परंतु तीच गोष्ट फक्त 400 ते 700 रुपये हार्डली, खूप झाले 700 रुपये. तर तुम्हाला घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट वर खत आहे, हे फक्त 100 ते 150 रुपयाचं होतं आणि याच्यामध्ये जवळपास 1.5 एकर एवढी जागा तुमची कवर होईल. ठीक आहे, 100 ते 150 रुपयाचं कॅल्शियम नायट्रेट, याचा डोस सोयाबीनच्या हाईटनुसार घ्यावा, म्हणजे वयानुसार घ्यावा. वय कमी असेल तर 60 ग्राम, वय थोडं जास्त असेल तर 80 ग्राम ते 100 ग्रामपर्यंत सुद्धा हे चालतं. त्यासोबत घ्यायचं मग तुम्हाला गोदरेज कंपनीचं विपुल हे घ्यायचं आहे 30 ml प्रति 15 लिटर पाणी. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशनचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे आज आणि परत तिथून 4 ते 5 दिवसानंतर हा स्प्रे रिपीट करायचा आहे. सुंदर रिझल्ट तुम्हाला येतील आणि खूप लवकर झाड रिकवर होईल. जेवढ्या झाड लवकर रिकवर होईल तेवढं झाड तुमचं पुढं वाढीस मदत होईल झाडाला आणि तेवढ्या लवकर फांद्या आणि फुलं येण्यास सुरुवात होईल. परंतु तुम्ही जेवढं हे लेट कराल सगळं तेवढा जास्त उत्पादनाला तुम्हाला पुढं फटका बसत जाईल. त्यामुळं ते ॲटोमॅटिक त्याच्या मनानं दुरुस्त होते त्याच्या मनानं दुरुस्त, बरोबर आहे. काही शेतकरी तुम्हाला सांगतील अरे टेन्शन न घेऊ, ॲटोमॅटिक त्याच्या मनानं दुरुस्त होते, बरोबर आहे, होते त्याच्या मनानं दुरुस्त, पण ते मग 15 दिवस घेते आणि महत्त्वाचा वाढीचा कालावधी त्यावेळेस निघून जातो. त्यामुळं जर तुम्ही मी सांगितलेली उपाययोजना केली तर निश्चित ह्या सगळ्या बाबीला फक्त 5 ते 6 दिवसात तुमचं झाड रिकवर होईल, फ्रेश आणि नवीन फुटवे, नवीन पालव्या, नवीन फांद्या काढायला सुरुवात पीक करेल. तर मंडळी, हे तर झालं टेक्निकल माहिती पिकावर जर सोयाबीन पिकावर तणनाशकाची स्कॉर्चिंग आली तर काय केलं पाहिजे. म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर. धन्यवाद.